गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। कोल्हापूर मध्ये भाजपचा विषय फार काय नाहीये, तो नावापुरता भाजप या ठिकाणी कोल्हापूर मध्ये आहे, परंतु राज्यामध्ये देखील फार या आंदोलनाला कुठे प्रतिसाद नाही, कारण की लोकांना देखील माहित आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहित आहे की महाविकास आघाडी सरकार हे योग्य दिशेने काम करतंय। देवेंद्र फडणवीस म्हणतात उद्धवसाहेब फिरले नाहीत, हा करोनाचं संकट आहे, यामध्ये लोकांच्यात मिसळून फिरून जाऊन प्रश्न सुटणार नाही आहेत, यामध्ये बसूनच ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं अभिप्रेत आहे, आणि ते अत्यंत समर्थपणे या ठिकाणी करत आहेत, म्हणूनच ते मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत आहेत असं मला वाटतं। लोकशाहीमध्ये राज्यकर्ते आणि प्रशासन मिळूनच या ठिकाणी राज्य चालवत असतात, मग भाजपचं म्हणणं असं आहे का की प्रशासनावर गैरविश्वास आहे, प्रशासन चांगलं काम करत नाही, प्रशासनाला दिशा देण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील, सन्माननीय अजितदादा असतील, बाळासाहेब थोरात असतील, कॅबिनेट सर्व हे प्रशासनाला एक दिशा देते, आणि म्हणूनच या संकटावर मात करण्याचं सामर्थ्य आज राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे। माझ्यावर बोलणं म्हणजेच या प्रक्रियेमध्ये नर्सेस आहेत, पोलीस आहेत, आरोग्य खातं आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांचं आव्हान आहे, तो कारण की 2 महिने टीम म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतोय। दादा 60 दिवसानंतर कोल्हापूरला आलेत, कदाचित आज परत ते गेले पण असतील, सकाळी आंदोलनाला कोथरूडला गेलते का कोल्हापुरात होते याची चौकशी आम्हाला करावी लागेल, आणि मला वाटते आता परत ते येतील, पुन्हा 60 दिवसानं येतील आणि एखादं वक्तव्य करतील आणि निघून जातील। त्यांचं आणि कोल्हापूरचं नातं काय आता राहिलेलं नाही, त्यांचा आणि कोल्हापूरचा संबंध तुटलेला आहे, त्यामुळे कोल्हापूरबद्दल बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे असं मला काय वाटत नाही।